राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राज्यातल्या पाच नद्यांचा समावेश करण्यात आला आहे कृष्णा पंचगंगा गोदावरी तापी आणि मुळामुठा या नद्यांचं संवर्धन केलं जाणार असून त्यासाठी एक हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी नुकतंच राज्यसभेत सांगितलं सातारा जिल्ह्यातल्या कराड आणि सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा मोठा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून भेडसावतोय मोठ्या प्रमाणात शहरातलं सांडपाणी नद्यांमध्ये मिसळत असल्यानं प्रदूषणात वाढ झाली आहे हे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतून राज्यातल्या पाच नद्यांचं संवर्धन केलं जाणार आहे